लेट्स प्ले, इशारा आलेला आहे षटकातील पहिल्या चेंडू, चेंडूला ड्राइव करत चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, चार धावांसाठी फरार होतोय आणि मिळतील धावा चार, चार धावा। अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे, दमदार सुरुवात, पहिल्या चेंडूमध्ये चार धावा मिळालेलाच एक चांगला फटका होता, ओव्हर पिच चेंडू टाकला होता गोलंदाज आकाशने, त्या चेंडूमध्ये लेफ्ट हँड ड्राइव्ह केला होता फलंदाज मनोजने आणि चार धावांसाठी चौकार प्राप्त करतोय आणि चार धावाने अकाउंट ओपन केलेला आहे। मनोजने स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाचं सुद्धा खातं उघडतोय या चार धावेने। आकाश पुण्याचं गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल, फलंदाज मनोज साडी राइट आर्म राउंड द विकेट ने या षटकातील पुढील चेंडू आता काय घडतंय, तर चेंडू जाईल निर्धाव, डाव करण्याचा प्रयत्न होता परंतु समन्वय चांगला नव्हता आणि पुन्हा एकदा परत परतावं लागलं। दोन्ही फलंदाजान आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परतले गेलेले आहेत, निर्धाव चेंडू टाकतोय डॉट बॉलची समाप्ती, आकाश चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या चेंडू वरती, चांगला प्रभुत्व टाकण्याचा प्रयत्न करतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी करताना तो दिसतोय। या षटकातील तिसरा चेंडू आकाश याचा फुल टॉस चेंडू, चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये, खराब क्षेत्ररक्षण बॅकअप चाललेला आहे परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना, एका धावाने धावफलक पुढे सरकले, धावसंख्या झालेली आहे धावफलकावर पाच धावा, चेंडू टाकून झालेले तीन, तीन चेंडूमध्ये पाच धावा तो खर्च करतोय गोलंदाज मनोज, गोलंदाज आकाशाला पण पाहतोय, चांगला फटका होता मनोज याचा, एक धाव मिळेल मनोज याला, आता मात्र धावसंख्या पाच। आकाश गोलंदाज राईट आर्म राउंड द विकेट ने, फलंदाज विकास साडी आता मात्र यावेळी सुरेख डिलिव्हरी, चेंडू पडला तर थोडासा बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामधून विसावतो निर्धाव चेंडू, डॉट बॉल ची समाप्ती, सुरेख गोलंदाजी, चांगला चेंडू होता, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय गोलंदाज आकाश, अतिशय सुरेख कामगिरी पहिल्या षटकामध्ये तो करताना दिसतोय, चेंडू टाकून झाले चार, चार चेंडू मध्ये एकंदरीत पाच धावा तो खर्च करतोय, पाचवा चेंडू असेल या षटकातील, आता मात्र चेंडूला दिशा देईल चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये, चार क्षेत्र चेंडू आणायचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँड वर ट्रॅव्हल होतोय, दोन धावा मिळेल फलंदाज विकासाला आणि या दोन धावाने स्वतःचा खाता उघडतो, संघाची धावसंख्या पोहोचवतोय ती म्हणजे धावफलकावर झालेली आहे सात धावा, धावसंख्या सात। या षटकातील शेवटचा चेंडू असेल आकाश याचा, राउंड द विकेट ने सुरुवात, पुन्हा एकदा सज्ज होईल विकास फलंदाज विकास साडी, विकास एक चांगला फलंदाज आहे या असोसिएशन मधला, आपण पाहतो एक हार्ड हिटर समजला जातोय, आता मात्र पुरेसा साऊंड खेळायचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू पडला तर थोडस आतमध्ये थोडस खाली राहतोय, षटकाची झाली आहे समाप्ती, षटक संपलेलं आहे पहिलं, पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आलेल्या आहेत ते म्हणजे सात धावा। षटक संपलेलं आहे पहिलं, धावसंख्या फक्त आणि फक्त सात झालेलं आहे पहिल्या षटका समाप्तीनंतर, आता मात्र गोलंदाज सनील येतोय षटक क्रमांक दोन, दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती, सनील सावरे हा गोलंदाज, समोरील फलंदाज आपण पाहतोय मनोज असे स्ट्राईक एंडला, सनील टू मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट ने षटकातील पहिला चेंडू, यावेळी चेंडू पडला तर थोडासा उचली घेतो बाहेरचा, व्हाईटचा इशारा आलेला आहे,
अवंतर धाव वन बाउंस ही ताकीद दिली जाते गोलंदाजाला सनील याला एक अवंतर धाव धावसंख्या एक ने पुढे सरकते धावसंख्या पोहोचली गेलेली आहे आठ वरती धावसंख्या आठ सनील या षटकातील पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल फलंदाज मनोज साडे आता मात्र फुल टॉस चेंडू नो चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये काय इशारा येतोय बाईचा इशारा आहे एक धाव डिक्लेअर एक धावने धाव फलक पुढे सरकते नऊ वर ती पोचली गेलेली आता मात्र गोलंदाज कुठे ना कुठे भर करताना दिसतोय गोलंदाज सनील हा गोलंदाज खराब गोलंदाजी करताना दिसतोय ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती आकाश याने चांगली गोलंदाजी केली होती आता मात्र दुसरा फटका हातलतो तो म्हणजे गोलंदाज सनील खराब गोलंदाजी करताना दुसरा अवंदर च्या स्वरूपाने धाव देतो आता मात्र चांगला फटका होता यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आणि काय करते तर फलंदाज होईल बाद तो म्हणजे मनोज हा फलंदाज बाळून तंबूत परततोय धन्यवाद विजय तर अतिशय चांगला मनोरंजन आपण पाहतोय अमर कोली फ्रंट टीम यांच्या माध्यमातून टेडी बियर्स या स्पर्धेला मिळाले त्यांच्या माध्यमातून एक चांगला डान्स एक चांगलं नृत्य आपण पाहतोय एक चांगला मनोरंजन करण्याचं काम करतायत आता मात्र यावेळेस फलटॉस चेंडू चेंडू स्लॉक केला चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये दोन धावा डिक्लेअर जास्त काही मिळणार नाहीये आणि दोन धावाने धावफलक पुढे सरकते धावसंख्या आता मात्र अकरा धावा झालेली आहे फलंदाज येतोय हर्षद लाखात हा फलंदाज दोन धावाने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे संघाची धावसंख्या पोहोचवतोय अकरा धावा झालेली आहे धावसंख्या अकरा धावा गोलंदाज सनील हा गोलंदाज या षटकातील चेंडू टाकून झालेला आहे ते म्हणजे तीन तीन चेंडू मध्ये तो चार धावा तो खर्च करतोय षटकातील चौथा चेंडू आईवेळेस चेंडूला शॉट ऑन पूल करतोय चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक धाव खरा बॅकअप काय करतो तर ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल एकंदरीत तीन धावा मिळतील खराब बॅकअप खराब फेकी क्षेत्रक्षण मात्र चांगला झाला होता परंतु फेकी मात्र खराब आणि या तीन धावा मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला बापाने संघाला आणि या तीन धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते पोहोचली जाईल ते म्हणजे चौदावर आता मात्र पोहोचली गेलेली आहे क्षेत्रक्षकाने चांगली साथ दर दिली तर निश्चितच गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतोय परंतु आता मात्र तसा काही होताना दिसत नाही खराब क्षेत्ररक्षण याचा प्रत्यक्षरण आपण पाहतोय बॉलिंग संघाच्या माध्यमातून झालेला आहे सनील या षटकातील पुढील चेंडू हलक्या त्याने चेंडूला दिशा देतोय अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता विकास याचा अतिशय चांगला फटका अतिशय चांगला सेन्सेबल क्रिकेट याचं सादरीकरण आपण पाहतोय विकासाच्या बॅट मधून आणि दोन धावा कंप्लीट करतो दोन्ही फलंदाज धावसंख्या सोळावर पोहोचली गेलेली आहे या षटकातील शेवटचा चेंडू असेल लास्ट बॉल टू गो शेवटचा चेंडू सनील हा गोलंदाज थोडासा महागडा ठरतोय या गोलंदाज या षटकामध्ये सनील सनील सावरे राईट आर्म ओव्हर द विकेट ने पुण्या तो सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर फलंदाज विकास साडी आता मात्र शॉर्ट पिच चेंडू चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता मिस टाइम स्ट्रोक आणि यावेळेस काय करते तर झेल मात्र सुटला जातो आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेला आहे बॉलिंग संघाच्या माध्यमातून आणि एक धाव कंप्लीट षटक झाली आहे समाप्ती धाव संख्या झालेली आहे सतरा धावा I'm not a part of the job.
सुरू करतोय. अजय म्हात्रे काय लिहिलंय? वरचा वरचा. मी विनंती करतोय अजय म्हात्रे, त्यानंतर रमेश सावर साहेबांना आमच्या व्यासपीठावरती येऊन सन्मान व्हा. धाव संख्या झालेली आहे 17 धावा. व्हॉलंटियर्स जे तिकडे असतील त्यांनी प्रेक्षकांना बाहेर पाठवायचं आहे मैदानाच्या बाहेर. टेडी बियर्स तुम्हाला विनंती असेल मैदानाच्या बाहेर जायचं आहे, बाहेर जाऊन मनोरंजन करा प्लीज. विनंती विनंती असेल. मी विनंती करतो रमेश सावर साहेबांना, त्यानंतर अजय म्हात्रे साहेबांना आमच्या व्यासपीठावरती येऊन सन्मान व्हा. त्यांचं मी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. वेलकम असेल तुमच्या या स्पर्धेमध्ये. आता मात्र चांगला फटका चेंडूला खादून गाला, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे नरेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. अतिशय चांगला फटका होता, चेंडूला खोदून काढला होता. यावेळेस विकास याने चेंडू टोला होते लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे नरेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून विकास साडी. चांगला फटका होता या षटकाराने. संघ धावसंख्या झालेली आहे 23 धावा. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पुल पंच करतो, चेंडू जाईल लॉंगांच्या दिशेने. एक धाव पूर्ण, हलकासा फ्लंबॉल होईल, फेकी होईल, तो पर्यंत दोन धावा कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. याने या दोन धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे, धावसंख्या 25. वेलकम असेल अजय म्हात्रे साहेब, त्यानंतर रमेश सावर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. वेलकम सर, तुम्हाला विनंती असेल आमच्या व्हीआयपी डायस वरती येऊन सन्मान व्हा, असं नसं व्हा अशी मी त्यांना विनंती करतोय. अजय म्हात्रे साहेब, त्यानंतर रमेश सावर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आता मात्र ओव्हर पिच चेंडू, या आवल्या चेंडू टोलावत आहे, कोडून काढू चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे फलंदाज विकास याने. धन्यवाद डीजे. तर अजून सुद्धा एक 100 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे नरेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. एकंदरीत 200 रुपयाचा मानकरी ठरतोय यावेळेस विकास वाडा हा फलंदाज. विकास आता मात्र चांगला विकास करतो आपल्या संघाचा. दोन षटका त्याने त्याच्या बॅट मधून त्याने खेचलेला आहेत. आता मात्र धावसंख्या झालेली दहा फलकावर 31 धावा. धावांचा वेग, धावांचा पाऊस पाण्याचं काम करतोय, वेग वाढवण्याचं काम करतोय फलंदाज विकास. आणि यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पंच केलाय, चेंडू जाईल फायनल क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट, जास्त काही मिळणार नाहीये. हॅलो हा रोहित कोण बोलले हो? हां तो बाद में फोन करो. हां बाद में फोन करो, मैं फोन करता हूँ आपको. चलो हाँ थोड़ा सा बिजी. अरे बाद में फोन करो ना. हाँ ठीक है, बोलो 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 फटाफट. मात्रे बिल्डिंग हाँ है एक्सेस, और आगे है एक्सेस, बोलो ना. हाँ वहाँ भी है. हाँ ठीक है. आता मात्र हवेमध्ये चेंडू, चेंडू पडतोय निर मनुष्य जागेमध्ये, नो मॅन्स लँडवर ट्रॅव्हल होते. चेंडू जाईल फाइनल क्षेत्रामध्ये. दोन धावा. एकंदरीत 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 3 धावाने आता यावेळेस धावसंख्या झालेली धाव फलकावर पोचली गेलेली आहे, ती म्हणजे 36 धावा. षटक संपलेलं आहे तिसरं, 3 षटक समाप्त, धावसंख्या आहे 36 धावा.
पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आत मध्ये ड्रिंक्स फिक्स आणि जाऊया आपण डीजे भाईंच्याकडे आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या षटकातील पहिला चेंडू चेंडू मिस फील्ड चेंडू जाईल लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक धाव अर्जित केली जाईल एका धावाने धाव फलक 37 च्या घरामध्ये पोहोचले गेलेले गोलंदाज संदीप थापड हा गोलंदाज शेवटचा षटक अंतिम षटक हाताळतोय एक चेंडू टाकून झालेला 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे पहिल्या इनिंग मध्ये आता मात्र मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय चेंडू पडतोय तो म्हणजे नऊ मसला ट्रॅव्हल चेंडू वळतो दिशा बदलतोय काटा बदलतोय चेंडू जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट क्षेत्रामध्ये तिकडनं चेंडू फेल होईल फेकी होईल तोपर्यंत या तीन धावा कंप्लीट करतायत अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचा चांगला तालमेल चांगला कॉलिंग चांगल्या प्रकारे यस नो अँड वेटचा वापर करतायत आपण पाहतोय हर्षद आणि विकास जोडी म्हणजे चार मध्ये धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 40 धावा झालेल्या आहेत तिसरा चेंडू या वेळेस ओव्हर पिच चेंडू चेंडूला ड्राईव्ह करतो चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चांगला क्षेत्रक्षण करतोय आता मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल जास्त काही मिळणार नाही एखाद्या धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 41 चेंडू टाकून झालेल्या आहेत तीन चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतोय गोलंदाज संदीप अतिशय चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना दिसतोय कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारताना तो देत नाहीये फलंदाजांना षटकातील चौथा चेंडू असेल यावेळेस लेफ्ट हेड ड्राईव्ह हवेमध्ये चेंडू चिपेन दियर चेंडू खेळायला क्षेत्र शकेल फलंदाज बाद तो म्हणजे विकास वाडा बॅक टू द पवेलियन नुकताच बाद होणारा फलंदाज विकास त्याच्या आता विचार केला तर निश्चितच त्याने 21 धावा बनवल्या अतिशय चांगली कामगिरी केली 9 चेंडूचा सामना केला 2 षटकार मारले सुपर बॅटिंग केली आपल्या संघासाठी उपयुक्त अशी पार्टनरशिप त्याने बनवली तर आता मात्र तो झेल देऊन तंबूत परततोय तर त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज विनोद रायात हा फलंदाज सज्ज होईल गोलंदाज संदीप यावेळेस चांगलं गोलंदाजी करताना दिसतोय आता मात्र फुल टॉस चेंडू चेंडूला टोलावतोय चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये झेल मात्र सुटला जातोय
आणि या दोन धावा मिळतील एक चांगलं सहज सोपं झेल यावेळी धरतीला दान दिलेलं आहे. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलेला आहे तो म्हणजे विनोद रायात या फलंदाजाला. तर या दोन धावा कंप्लीट, दोन धावाने धावफलक पुढे सरकते. त्रेचाळीस वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र ओव्हर पिच चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा सुद्धा आलेला आहे. डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी करतो. धाव संख्या एक ने पुढे सरकते. आणि सोनू यादव याचं आगमन झालेलं आहे. सोनू यादव केसीए मधला एक टॉपचा फलंदाज आपण पाहतो. सोनू यादव याचं मी स्वागत करतो. वेलकम सोनू या स्पर्धेमध्ये. संदीप यावेळेस काय करतात अपील, फलंदाज होईल बाद तो म्हणजे विनोद रायात तंबूच्या आश्रयाला परततोय. विनंती करतो मैदानाच्या बाहेर जायचं आहे, कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यायची विनंती असेल. आम्ही अमरकोळी फॅन टीम टीडीबीएल्स यांना मी विनंती करतोय मैदानाच्या बाहेर राहून मनोरंजन करायचं आहे. सर्व प्रेक्षकांचं मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये, नाहीतर तुम्हालाच थोडासा प्रॉब्लेम होईल याची दक्षता घ्या आणि सहकार्य करा. तर विनंती करतोय बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत. पंचेचाळीस धावांचं लक्ष चार षटकामध्ये समोर ठेवलं गेलेलं आहे बाफणे या संघाने बोलिंग संघाच्या विरुद्ध. त्या धावांचा पाठला करण्यासाठी ओपनिंग बॅटर्स आपण पाहतोय अमोल आणि संदीप थापड. अमोल तळेकर संदीप थापड ही जोडी मैदानाच्या आत्मदाखल झाली आहे जीवदानी स्पोर्ट्स बोलिंग या संघाची. पंचेचाळीस धावांचा पाठला करण्यासाठी दाखल झालेली आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस बाफणे संघाकडून आपण पाहतोय हायवे एंडने गोलंदाजी सुरुवात करेल हेमंत लाखात. हा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर, तो सज्ज होतो एक चांगला गोलंदाज या स्पर्धेचा. आपण पाहतोय हेमंत याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला सेमीफायनल आपण पाहतोय या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल बाफणे वर्सेस जीवदानी स्पोर्ट्स बोलिंग या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. पंचांचा इशारा आलेला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला फलंदाज अमोल टू हेमंत षटकातील पहिला चेंडू यावेळेस काय करते तर मिस टाइम स्ट्रोक चेंडू बॅटची एज फलंदाज बाद तो म्हणजे अमोल तळेकर बॅक टू द पवेलियन. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमावला.
धन्यवाद डीजे। तर यावेळेस पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलेला आहे गोलंदाज हेमंत याने, एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघासाठी। मैदानाच्या बाहेरून जायचं आहे, प्रेक्षकाला विनंती असेल सामना सुरू असताना कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये। तर पहिला गडी बाद झालेला आहे, अमोल हा फलंदाज सपशेल अपयशी ठरला जातोय या सामन्यामध्ये। पहिला सेमीफायनलचा सामना आहे, त्या सामन्यामध्ये सपशेल अपयशी ठरला जातो। पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त केलेलं आहे हेमंत याने, आता मात्र हा चेंडू चेंडूपर्यंत थोडासा उसळी घेतोय, अवाक्याच्या बाहेर चेंडू, तो वाईटचा इशारा, एक बाउन्सची टाकी दिली आहे पंचांनी आणि वाईटचा इशारा, वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाला। आता मात्र यावेळेस मोठा फटका खेळताना प्रयत्न होता, चेंडू बॅटची इनर एज लागून जाते, शॉट फायनलच्या दिशेने, विकेट किपर चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव, जास्त काही मिळणार नाहीये। एका धावाने फलंदाज सनील आपला खाता उघडतो, संघाची धावसंख्या पोहोचवतोय 2 वरती। एक गडी बाद 2 अशी सुरुवात झालेली आहे जीवन स्पोर्ट्स बोलिंग या संघाची। आता मात्र ओव्हर पिच चेंडू, चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क झाला नाहीये। चेंडू जाईल निर्धाव, डॉट बॉलची समाप्ती, गोलंदाज हेमंत लाखाताला अतिशय चांगलं कम बॅक करण्याचा प्रयत्न करतो या चेंडूवर, या षटकामध्ये चेंडू टाकून झाले 3। चौथा चेंडू आता काय करतोय, तर ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल एक धावपर्यंत, असं काही मिळणार नाही, एका धावाने भर पडते, धाव फलक पुढे सरकते, धावसंख्या पोहोचली गेली आहे 3 धावा, धावसंख्या 3, एक गडी बाद 3 सावध आणि संत सुरुवात पहिल्या षटकामध्ये होताना दिसते। ज्या प्रकारची सुरुवात केली होती बाफाने संघाने, त्याच प्रकारे सुरुवात केलेली आहे बोलिंग या संघाने। आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अंगाला अडतोय, चेंडू जाईल सिलिंग मिडऑफ क्षेत्रामध्ये, एकच धाव, जास्त काही मिळणार नाही, एका धावाने धावफलकच्या लेग बायचा इशारा सुद्धा आलेला आहे। सनील आणि संदीप या दोन फलंदाजांना आता मात्र चांगला कमबॅक करून द्यावं लागेल, चांगली पार्टनरशिप करावी लागेल, एक चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगल्या गॅपमध्ये गॅप शोधावून काढावे लागतील जरा सामना जिंकायचा असेल तर। बोलिंग संघाला आता मात्र चेंडूला खोदून काढलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव, जास्त काही मिळत नाहीये दोन्ही फलंदाजांना, धावसंख्या 1 पडत 5 पोहोचली गेली आहे। मिनी माऊस मिकी माऊस तुम्हाला विनंती करतोय मैदानाच्या बाहेर यायचं आहे, नाहीतर चेंडू जर लागला तर निश्चित तुम्हाला प्रॉब्लेम होईल, त्याची दक्षता घ्यायचं आहे आणि मैदानाच्या बाहेर येऊन मनोरंजन करायचं आहे विनंती असेल। आणि आता मात्र काही घडते तर षटक संपलेला पहिला, हॅलो, तर आता मात्र 18 चेंडू आणि 40
धावांची गरज. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 5 धावा. दुसरा षटक आपण पाहतोय यावेळेस काय करतात ते चेंडूसर निघून जाईल डिक्लेशन झोन मध्ये. दोन धावा डिक्लेअर च्या स्वरूपामध्ये मिळतील फलंदाजीकडे संघाला या दोन धावाने. धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या 7. आता मात्र या षटकापासून नाडामारी करावी लागेल सुनील आणि संदीप या दोन फलंदाजांना. धावसंख्या 7 विनोद हा गोलंदाज विनोद रायात गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. दुसरा चेंडू आता मात्र सरळ फटका चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट व्ही शेप मध्ये फटका सरळ निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. तर या चौकाराने आता मात्र धावफलक 11 वर. आता मात्र काय घडते तर बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न होता फटका फसला फलंदाज होईल बाद. आता मात्र फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजे संदीप हा फलंदाज त्याच्या बॅट मधून एक चौकार आणि एक दुहेरी धाव पाळ्या म्हणाले वैयक्तिक 6 धावा करून तो तंबूत परततोय. तर नवीन बॅटर्स येतोय आकाश लिलिके स्ट्राईक एंडला असेल यावेळेस चेंडू दिशा चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट चेंडू जातो मिड ऑफ क्षेत्रामध्ये मनोज या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण तो आता मात्र करतोय आणि एक धाव जास्त काही मिळणार नाहीये फलंदाजांना एका धावाने. आकाश स्वतःचं खातं उघडतो संघाची धावसंख्या पोहोचवतोय 12 वरती 12 धावा झालेले गडी बाजलेले 2 चेंडू टाकून दिले 4 विनोद रायात. पाचवा चेंडू आता मात्र फुल टॉस चेंडू चेंडूला ड्राईव्ह करतो चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण परंतु दोन धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. या दोन धावाने धावफलक 14 वर पोहोचले गेलेले 14 रन्स लॉस ऑफ 2 विकेट इन दॅट सेकंड ओव्हर प्रोग्रेस. आपण पाहतोय दुसरा षटक मार्गस्थ आहे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14 धावा शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला फोर्स केला चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजी. तर आता मात्र भरोसा दाखवावा लागेल दोन फलंदाजांना कर्णधार आनंदशी त्याचा भरोसा सोप टाकलेला आहे सनील आणि आकाश या दोन बॅटर्सना. आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करावी लागेल या षटकापासून. षटक संपलेलं दुसऱ्या षटकामध्ये विनोदने गोलंदाजी हाताळली 15 धावा त्याने खर्च केले आणि एक गडी बाद केलेले आहेत. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज आपण पाहतो तो म्हणजे हेमंत याने 5 धावा त्याने खर्च केला चांगली गोलंदाजी केली आणि एक गडी बाद त्याने केलेला आहे. वेलकम रामचंद्र लाखा साहेबांचं आगमन झालेलं त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय आणि
त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर चंदपण व्हायचं आहे. टॉस साठी यायचं आहे निष्ठार वसई विरुद्ध वाकीपाडा या दोन संघाचे संघ आहेत. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धनबाद डिजिटल धावसंख्या झालेला आहे 20 धावा झालेल्या डाव फलकावर. गोलंदाजी मार्कवर विकास येतोय. पहिल्या चेंडूमध्ये विकेट त्याने प्राप्त केलेला आहे. फलंदाज बाद झालेला तो म्हणजे नुकताच बाद होणारा फलंदाज आकाश. त्याने फक्त आणि फक्त एक धावाचं योगदान दिलेलं आहे. फारसं काही चांगलं करता आलं नाहीये फलंदाज आकाशाला. तर नवीन फलंदाज वैभव नाईक. टॉस साठी यायचं आहे. विनंती करतो निष्ठा स्पोर्ट वसई संघाचा कर्णधार, त्यानंतर एकवीरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचा कर्णधार. टॉस साठी यायचं आहे. आता मात्र शॉट पिच चेंडू, चेंडूला पोल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ हातामध्ये, झेल मात्र झपला जातो. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे वैभव नाईक. बॅक टू द पवेलियन. करतोय अजय म्हात्रे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते. टॉस होते या सामन्याचा आपण पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये दोन कर्णधार दाखल झालेले आहेत. एकवीरा स्पोर्ट्स वाकीपाडा वर्सेस न्यू स्टार वसई. अजय म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते टॉस होते. टॉस विन झालेला आहे. नाणेफेक पाहिजे कोणत्या संघाने जिंकलेला आहे. न्यू स्टार वसई या संघाने नाणेफेक जिंकलेला आपला निर्णय त्यांनी कळवायचा आहे आणि नेक्स्ट मॅच मध्ये त्यांनी रेडी राहायचं आहे. इज ऑन हॅट्रिक गोलंदाज आपण पाहतोय. विकास हा गोलंदाज आलेला आहे हॅट्रिकच्या मार्गावरती. आता मात्र यावेळेला चेंडूला कट केला. चेंडू जाईल गली रिझन मध्ये. एक धाव कम्प्लीट. दुसरा धावचा प्रयत्न होईल. चेंडू फील्ड होईल, फेकी होईल, काय करते. तर निश्चितच फ्रंबल झालेला त्याचाच फायदा उचलत दोन फलंदाज संजीव आणि सनील. तीन धावा पूर्ण करतात. या तीन धावाने धावफलक 23 वर पोहोचली गेलेली. आता मात्र 9 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. हा सामना जिंकण्याकरता 9 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असेल. गोलंदाज विकास याला चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्रशक काही चांगलं साथ देत नाही. आता मात्र खराब डिलिव्हरी, व्हाईटचा इशारा डोक्याच्या वरून सलग चेंडू निघून जातो. डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव डिक्लेअर 1+1 अशा दोन धावा मिळतील. दोन्ही व्हाईट आहे. व्हाईट प्लस वन दोन धावा मिळतील आणि या दोन धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे. आता मात्र आपण पाहतोय 25 धावा. वीस धावांची गरज असेल. 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल जिंकण्याकरिता. आता मात्र या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही विकास याला. आता मात्र काय करतोय. आता सुरेख डिलिव्हरी अपील आणि फलंदाज बाद होईल, तो म्हणजे आता मात्र यावेळेस पंकज येतोय नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल आणि पंकज आणि संजू या दोन फलंदाजांना यावेळेस चांगलं कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला कारण अजून सुद्धा भरपूर धावांची गरज आहे. विकास हा गोलंदाज
षटक हाताळतो तो म्हणजे तिसरा षटक हाताळतोय. तिसरा षटकात त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. तीन गडी बाद केलेले आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. आता मात्र विकासाचा पुढील चेंडू, चेंडूला फोर्स केला गेला, चेंडूचा काल क्षेत्रक्षक येतोय, झेल मात्र सुटला जाईल, चेंडू जातोय डीप षटकावरच्या दिशेने. आणि या तीन धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. या तीन धावाने संघाची धावसंख्या 28 वर पोहोचली गेली आहे. 28 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स इन दॅट थर्ड ओव्हर प्रोग्रेस आपण पाहतोय. षटकातील शेवटचे चेंडू, विकास हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने शेवटचा चेंडू यावेळेस ऑन साइड दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता. षटक झाली समाप्त, षटक संपलेलं आहे तिसरं. तीन षटक समाप्त, धावसंख्या आहे जीवन स्पोर्ट्स बोलिंग या संघाची 28 धावा. आता मात्र सहा चेंडूचा खेळ शिल्लक आणि सहा चेंडू मध्ये धावांची गरज पाहायचं आहे. 17 धावांची गरज झाली जिंकण्यासाठी, 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. तर मित्र चॅनल पाणी पाठवून द्या, ड्रिंक बेस आपण घेऊया आणि जाऊया डीजे भाई यांच्याकडून आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून एखादा समधूर गीत. कम ऑन डीजे. रमेश षटकातील पहिला चेंडू काय करते, ते चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. सदानंद मात्रे साहेबांना विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती येऊन सानापना व्हा, विनंती असेल त्यांचं मी स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. हॅलो, अरे डाऊन होऊया साइड हो, पंचांनी कळवायचे या धावा किती आहेत. डेड बॉल, ओके डॉट बॉल, डॉट बॉल निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. तर रमेश हा गोलंदाज पुण्य आहे, त्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चेंडूचा खेळ शिल्लक आहे या शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज रमेश या गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 5 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असेल जिंकण्याकरता. संजू आणि पंकज या जोडीला यावेळेस आता मात्र चांगले फटके, मोठे फटके मारावे लागतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटना त्याची सुरू, एक डिलिव्हरी चेंडू पण आता थोडासा बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपराच्या हातामधून विसावतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय तो म्हणजे रमेश याच्या माध्यमातून गोलंदाजी पुण्यात सज्ज होईल. लेफ्ट आप ओव्हर द विकेटने मारा करेल. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे, मिस टाइम स्ट्रोक, चेंडूच्या खाली विकेट किपर येण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस चांगला झेल फलंदाज होईल बाद.
आता मात्र फलंदाज बाद झाले तो म्हणजे पंकज वाडे हा फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय. रमेश याबळ अतिशय सुपर कामगिरी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय या स्लॉग ओव्हर मध्ये. चौथा चेंडू असेल आता मात्र चेंडू आटवला तो चेंडू जाईल डिक्लरेशन झोन आहे त्या ठिकाणी. दोन धावा डिक्लर मिळतील जास्त काही मिळणार नाहीये. चार चेंडू टाकून दिलेले दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. या दोन धावाने धावफलक 30 घरामध्ये पोहोचलेला आहे. आता मात्र धावांची गरज दोन चेंडू मध्ये 15 धावांची गरज. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज असेल विजयांसाठी. पाहायचंय आता वेळेस यावेळेस काय करतात निश्चितच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने हा संघ. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज. रमेश या षटकातील पुढील चेंडू आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. काय घडते तर 6 धावांसाठी षटकार. खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो त्याचा खेचकेन चालतो 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 चालतो. आता मात्र 9 धावांची गरज. यावेळेस पुढे फसन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. काय करतात तर सामना जिंकलेला आहे सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने हा संघ. मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. कॉंग्रॅच्युलेशन बाफाने संघ आणि हार्ड लक सह्याद्री स्पोर्ट्स. विकास वायडा याचा मानकरी ठरतोय. चांगली फलंदाजी केली. 8 चेंडूचा सामना केला. 21 धावा त्यांनी बनवल्या. 2 षटकार त्यांनी खेचले. अतिशय चांगली कामगिरी बॅटिंग केली त्याच्या माध्यमातून. त्यानंतर नरेश मात्रे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा मानकरी तो ठरला जातोय. 2 षटकार मारले. 200 रुपयाचा कॅश प्राईज त्याने पटकावलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आपण पाहतोय. सामन्याचा हिरो ठरला जातोय तो म्हणजे विकास वायडा हा फलंदाज सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने या संघाचा. त्याने चांगली फलंदाजी केली. आपल्या संघाला त्याने विजय संपादन करून दिला. तर आता होणार सामना असेल एकवीरा स्पोर्ट्स वाकीपाडा विरुद्ध निफ्टार वसई या दोन संघा दरम्यान दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. निफ्टार स्पोर्ट्स वसई या संघाला विनंती असेल. त्यानंतर एकवीरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाने आपले बॅटर्स ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला जातो तो म्हणजे वन अँड ओनली विकास वायडा. आणि या 200 रुपयाचा मानकरी तो ठरतोय. नरेश मात्रे साहेबांच्या माध्यमातून ते विकासाला प्राप्त झालेले आहे. चांगली फलंदाजी केली. 24 धावांची खेळी केली. 8 चेंडू मध्ये आणि फायनल मध्ये धडक दिलेली आहे सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन विकास वायडा अँड ऑल टीम. रामचंद्र लाखात साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट त्यानंतर कोल्ड ड्रिंक कलिंगड आणि केळी प्रदान केले जाते विकास याला.